स्टड मलाई केक बनवायचे साहित्य आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट टोस्ट. नंतर हे आहे कॉर्नफ्लॉर पावडर 3 चम्मच. हे आहे वॅनिला कस्टर्ड पावडर 1 चम्मच. मी वॅनिला कस्टर्ड पावडर घेतलं आहे. जर तुमच्याकडे वेगळा फ्लेवर असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. नंतर आहे इलायची पावडर, साखर, 3 कप दूध आणि 1 टिन ज्यात आपण केक बनवणार आहे. चला आपण आता सुरुवात करू रेसिपीसाठी. सर्वात प्रथम पॅन ठेवायचा गॅसवर. त्यात 2 कप पाणी टाकायचं. 2 कप पाणी टाकलं आहे. 2 कप पाणीला मी 1 कप साखर टाकते. जेवढं पाणी घेऊ त्याचा अर्धा साखर घ्यायची आहे. आपल्याला साखर आणि पाणी 2 मिनिटापर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवायची आहे. आपली साखर आता विरघळती आहे. साखर आता विरघळली आहे. आपण आता त्याला 2 मिनिटापर्यंत बॉईल होऊ देणार आहे. हे 2 मिनिटं बॉईल झालेलं आहे. आपण आता चेक करूया. हे जरा चिकट चिकट होऊ द्यायचं. आपल्याला तार वगैरे काही नको याच्यात. 2 मिनिटं बॉईल झाल्यावर आपण त्यात इलायची पावडर टाकणार आहोत. मग मी त्याला कलरसाठी त्यात ऑरेंज कलर टाकत आहे. तुमच्याकडे नसेल तर ते ऑप्शनल आहे. किंवा आपण त्यात केसर पण टाकू शकतो. आता हे बघा यात कलर आलेला आहे. आपण अजून त्याला फक्त 1 मिनिट बॉईल करून घेऊ. हे आता बॉईल झालेलं आहे. आपण आता गॅसची फ्लेम ऑफ करून याला साईडला ठेवून देणार. आता नेक्स्ट स्टेपसाठी आपण आधी गॅस ऑन करून त्यावर पॅन ठेवणार आहे. आणि त्यात 2 ते 3 कप दूध टाकणार आहे. तुम्ही दूध बॉईल केलेलं घेऊ शकता किंवा बिना बॉईल केलेलं असेल तरी चालेल. आता आपण दूधला बॉईल येऊपर्यंत ठेवणार आहे. बॉईल होत आहे तोपर्यंत आपण सेकंड स्टेप करून घेऊया. मी या कपमध्ये थंड दूध ठेवलेलं आहे. आपण गरम दूध नाही यूज करणार यासाठी. तर फर्स्ट मी 1 चम्मच वॅनिला कस्टर्ड पावडर टाकते या कपमध्ये. कस्टर्ड पावडर टाकल्यावर कॉर्नफ्लॉवर पावडर आपण 2 चम्मच टाकणार आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर वॅनिला कस्टर्ड पावडरचं तुम्ही 2 चम्मच टाकून 1 चम्मच मैदा टाकू शकता. तर हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ मिक्सचरला. दूध आपलं बॉईल झालेलं आहे ऑलमोस्ट. याला अजून आपण 1 मिनिटं करूया बॉईल. आपलं मिल्क बॉईल झालेलं आहे. मी गॅसची फ्लेम कमी केली आहे. आता आपण जे कस्टर्ड आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स करून जे बनवलं आहे ते आपण थोडं टाकून मिक्स करून घेणार आहोत. मेक शुअर तुम्ही थोडं टाकून मिक्स करा, कारण की जर तुम्ही एकत्र टाकलं त्यात लम्स होतील. या प्रोसेसमुळे दूध आपलं घट्ट होईल. अजून
कस्टर्ड पावडर टाकला हे बघ किती घट्ट झालाय. मी ऍक्च्युअली साखर टाकायचं विसरलेले आधी, तर तुम्ही कस्टर्ड पावडरचं मिक्सर टाकायच्या आधी साखर टाका. अबाउट 3 ते 4 चम्मच, कारण की आपण साखरचं पाणी केलेलं आहे तयार. याला चांगलं मिक्स करून गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊ. हे बघा आपलं मिक्सर, या स्पॅच्युलाला जेव्हा हे मिक्सर फुल कव्हर करेल म्हणजे आपलं मिक्सर तयार झालेलं आहे कस्टर्ड पावडरचं. आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊ. पॅन घेऊया. सगळ्यात स्पेशल इंग्रेडियंट या रेसिपीचा टोस्ट आहे. बिना बेक करता, बिना ओव्हनचा तुम्ही केक बनवू शकता. सो मी टोस्ट घेते आणि यात अरेंज करून ठेवते आहे. आता अरेंज, फर्स्ट लेअर अरेंज केल्यावर आता आपण जे पॅन, जे साखरचं पाणी तयार केलेलं ते एकदा परत गरम करून घ्यायचं. मग आपण हे जे टोस्टची लेअर टाकली आहे त्यावर हे गरम पाणी, हे साखरचं पाणी फुल टाकून घ्यायचं जोपर्यंत ते टोस्ट पूर्ण भिजत नाही त्या पाण्यामध्ये. आपण सर्व टोस्टला फुल साखरच्या पाणीमध्ये मिक्स विरघळून घेऊया. हे सेट झाल्यावर आपण जे कस्टर्ड तयार केलंय ते टाकूया. कस्टर्डची एक लेअर द्यायची आहे. आपण या कस्टर्डने फुल एक लेअर तयार करून घेऊया यावर. सो माझी लेअर तयार करून झाली आहे. यावर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा टाकू शकता, बट इट्स ऑप्शनल. सो मी आता त्यावर परत टोस्टची एक लेअर देती आहे. सो आपण सेम स्टेप परत रिपीट करणार आहोत. तर मी साखरचं पाण्याने फुल हे टोस्टची लेअर टाकून दिली आहे. आता त्यात आपण परत कस्टर्ड पावडर, कस्टर्डची लेअर टाकू. तो मी कस्टर्डची लेअर आता टाकून घेतली आहे. मी ड्रायफ्रूट्स कट करून ठेवलेले, बदाम, पिस्ता, काजू. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे टाकायचं ते तुम्ही टाकू शकता गार्निशिंगसाठी.
ड्राई फ्रूट्स में टाकले आपण आता केकला फ्रीज मध्ये 2-3 तास ठेवून देऊया. आता आपला केक तयार आहे. मी 2-3 तास याला फ्रीज मध्ये सेट करायला ठेवलं होतं. सो हे बघा आपला इंस्टंट कस्टर्ड मलाई केक. मी तुम्हाला कट करून दाखवते. सो हे बघा हे किती सॉफ्ट आहे. लगेच कट होते. सो तुम्ही बघू शकता किती मस्त झालेला आहे केक. सो हे बघा किती सॉफ्ट आणि टेस्टी दिसतोय केक. लेयर्स पण एकदम मस्त झालेले आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. खूप मस्त लागतं हा केक. थँक्यू. आणि प्लीज ही रेसिपी ट्राय करा. नक्की ट्राय करा आणि मला कळवा की हे कसं झालंय. सो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल खाना खजाना. थँक्यू.